ऐकणार आहात का? थांबा, घोषणा थांबवा, जरा शांत राहा, शांत राहा. धन्यवाद. ऐका, थांबा, शब्द आणि शब्द ऐका, शांतता राखा. धन्यवाद. खूप वर्षांनी सांगलीमध्ये मी आलो आहे आणि सांगलीत प्रवेश केल्यापासून रस्त्या रस्त्यावर चौका चौकामध्ये शिवसैनिक स्वागत करतायत. कुठेही जा, मिरजेमध्ये, सांगली शहरामध्ये, जयसिंगपूर सोडल्यापासून जे काय स्वागत सांगली सुरू झालं आहे आणि मी हाजी सय्यद साहेबांना सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपले मुस्लिम बांधव होते, ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी रस्त्यामध्ये उतरवून आम्हाला शिवसेनेच्या गर्जना करत आमचं स्वागत केलं. ते एका गावात गेलो, सतार आणि हे बनवतात विणा, मिरजला, बाप रे किती मोठं स्वागत. आता सांगलीमध्ये आपला खासदार नाही, आमदार नाही, मग आपली संपत्ती काही, समोर बसलेली माझी संपत्ती. पण हे जे इथे आहेत ना, सांगलीचे आमदार, मिरजेचे आमदार, निवडून कोणामुळे आले? आता परत निवडून येतील काय? येतील का निवडून? शिवसेनेशिवाय तुम्ही निवडून येऊ शकत नाही. हे आपण काल पुण्यात दाखवलं कसबा, काल पुण्यातला निकाल, कसब्यात काय झालं तुमच्यापर्यंत आलाय वाटतं रस. असो, 4 तासापासून आपण इथे थांबलेला आहात आणि मी दोन्ही जिल्हा प्रमुखांना सांगतोय, आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगतोय की गाडी पळवा, गाडी पळवा. 12 वाजल्यापासून लोक थांबले आहेत पण लोक रस्त्यातले पुढेच जाऊ देत नाही, जाऊ देत नाहीत. नुसत्या गाड्या अडवतायत, भगवी उपरणी घालतायत, हार देतायत, पुष्पगुच्छ देतायत, घोषणा देतायत. आणि सगळ्या घोषणा झाल्यावर शिवाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो, आणि मग येतो 50 खोके. म्हणजे एवढी लोकप्रिय घोषणा या जगात दुसरी कुठली झाली नसेल. झाली आहे का? आणि वाऱ्यासारखी पसरली. आतापर्यंत आम्ही बघायचो काहीतरी गोष्ट, लोक म्हणतात हे व्हायरल झालं, ते व्हायरल झालं. मी म्हणतो म्हणजे काय असतं व्हायरल, म्हणजे काय? आपण अशिक्षित माणसं आहोत. तेव्हा म्हटले 50 खोके एकदम ओके, हे 2 मिनिटात अख्ख्या जगात गेलं, याला व्हायरल म्हणतात. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याविषयी अशा असभ्य भाषेत बोलणं योग्य नाही असं मी या व्यासपीठावरून सांगतो.
पण शेवटी या महाराष्ट्राच्या भावना असतील तर माझा नाईलाज आहे. महाराष्ट्रात जिथे जिथे हे 40 खोकेवाले जात आहेत तिकडे त्यांच्या पाठीमागून आणि समोरून सुद्धा याच घोषणा दिल्या जात आहेत. आता काय करणार तुम्ही? हे ओढवून कोणी घेतलं? तुम्हीच ओढवून घेतलेलं आहे. शिक्का बसलाय ना. जसं मी कोल्हापुरात पण सांगितलं, हा शिक्का पुसणं सोपं नाही गद्दारीचा. म्हणजे ते तुम्ही दिवार सिनेमा पाहिला असेल, अमिताभ बच्चनच्या इथे मेरा बाप चोर है, तसं आता ह्यांची 40 चोर जे आहेत त्यांची पोरं बाळं बायका बहिणी भाऊ त्यांच्या कपाळावर माझा भाऊ गद्दार आहे, माझा बाप गद्दार आहे, हे आता या महाराष्ट्राच्या इतिहासात त्याची नोंद झालेली आहे. आणि ज्यांनी शिवसेना फोडली ते सगळे भारतीय जनता पक्षाचे लोक या मातीत गाडल्याशिवाय आपण राहणार नाही. मगाशी मी उपजिल्हा प्रमुखांचं भाषण ऐकत होतो आणि ते सांगत होते की समोर बसलेले सामान्य शिवसैनिक हे किती सामान्य आहेत, किती अतिसामान्य आहेत. म्हणजे रोजीरोटीचा रोजचा संघर्ष करणार हा शिवसैनिक आहे. आणि यांनी उपाशी राहून घरचं चटणी भाकरी खाऊन तुम्हाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री केलेला आहे. हा इथेच आहे. आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते 50-50 खोके घेऊन पळून गेले. आणि निवडणूक आयोग सांगतो आहे शिवसेना त्यांची तुझ्या बापाची आहे. ही शिवसेना काय इलेक्शन कमिशनने निर्माण केली का? आता मी काहीतरी बोललो असंसदीय शब्द आहे पण संताप आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. 50-55 वर्षापूर्वी ही शिवसेना बाळासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी निर्माण केली. या शिवसेनेमध्ये 18 बगड जाती धर्माचे लोक सामील झाले आणि ही शिवसेना महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी काम करत राहिली. या शिवसेनेनं सामान्यातल्या सामान्य माणसाला नगरसेवक केलं, आमदार केलं, खासदार केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री केलं. ही सगळी ताकद शिवसेना या 4 अक्षराची. काय संबंध त्या शिंद्याचा आणि त्यांच्या 40 चोरांचा? पण इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले रंगा बिल्ला आता हे मी कसं काय बोलू? माझ्यावर रोज खटले होतात असं बोलल्यावर. ही शिवसेना तुमची आमची, ही शिवसेना त्या निवडणूक आयोगानं अशी उचलली आणि त्या शिंदेंच्या खशात आणि खिशात घातली. तेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये जो संताप आणि चीड याचा वणवा पेटलेला आहे त्या वणव्यामध्ये भारतीय जनता पक्षासह 40 गद्दार हे जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. पहा तुम्ही महाराष्ट्राचं चित्र काय. काल 2 दिवस मी कोल्हापुरात होतो. कोल्हापुरामधले 2 खासदार आणि 1 आमदार आणि अजून 1 कोणतरी असे 3.5 लोक सोडून गेले. 3.5 इतिहासात 3.5 शाणे होते पूर्वी. हे 3.5-1.5 शाणे परत निवडून येऊन दाखवावं. आणि त्यांनीच काय, या सांगलीमध्ये मिरजेमध्ये या सांगली शहरामध्ये
बजरंग आता तुम्हाला भगवा हातात घ्यावा लागेल मिरज. बजरंग बली की जय. काय चाललंय त्या महानगरपालिकेत तुमच्या? अरे खोके काय फक्त त्यांनीच घेतलेत? या महानगरपालिकेतल्या भाजपच्या नगरसेवकांनी खोक्याच्या वर भ्रष्टाचार करून ठेवलाय. मारामाऱ्या करतात टक्केवारीसाठी. सांगली मी बातम्या वाचल्या, सांगली महानगरपालिकेमध्ये आपापसात मारामाऱ्या त्यांच्या गँगवॉर पैशासाठी टक्केवारीसाठी. काय करतात तुमचे इकडले आमदार? काय गाडगे? अच्छा मी वेगळंच काहीतरी ऐकलं. हां काय गिळ आहे ना ते काय गिळतात काय माहिती आपल्या? सोन्याचे व्यापारी आहेत सांगलीत. काय काम आहे? काय करतात तुमचे ते मिरजेचे आमदार? आता येताना बघितलं हे हा मतदार रस्ते नाहीत मिरजेमध्ये. का हो जिल्हा प्रमुखांना म्हटलं हा मतदारसंघ कोणाचा आहे? पालकमंत्र्यांचा आहे. जो पालकमंत्री 15 वर्ष शिवसेनेच्या मदतीनं आमदार झाला त्याच्या मतदारसंघात साधे रस्ते हे करू शकले नाही. हा काय ह्यांना सत्ता देऊन आपण मिळव? आता सांगली असेल, मिरज असेल, जिल्हा असेल, ही शिवसेनेची ताकद. आता कोणाच्या दावणीला आपण झुंपणार नाही. कडवट शिवसैनिक हे उभे राहतील निवडणुकीला आणि आपण त्यांना जिंकून आणू. आणि मी चित्र पाहिलं आज, सगळ्या जाती धर्माचे लोक, वंचित बहुजन आघाडीचे लोक मोठ्या प्रमाणात मगाशी आपल्याला भेटले, मुस्लिम बांधव भेटले, आपले सगळे सामान्य मराठी माणसे शेतकरी कष्टकरी भेटले. प्रत्येक जण म्हणतोय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं राज्य आणायचं आहे. आणि हे राज्य आणण्यासाठी या सांगलीला सुद्धा आपला योग्य वाटा उचलावा लागेल. आता अख्खा महाराष्ट्र जिंकतो आणि सांगलीमध्ये आपल्या तक्ता रिकामा राखतो तसं यावेळेला होणार नाही. कारण आता सगळे आपले ओरबडणारे आपल्यापासून निघून गेलेले आहेत. त्याच्यामुळे सांगलीपासून मिरजेपर्यंत शिवसैनिकांना जे हवंय, जी इच्छा शिवसैनिकांची आहे तेच होईल. या सांगलीमध्ये तुमचे सध्याचे मुख्यमंत्री येऊन गेले की नाहीत कधी? अच्छा दुखवटा लोटण्यासाठी आले. आता त्यांच्याही दुखवट्याला आपल्याला जावं लागेल. हे आऊट घटकेचं सरकार आहे. हे 16 आमदार 39 पहिले 16 आमदार अपात्र ठरणार सर्वोच्च न्यायालयामध्ये. हे फक्त आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत. निवडणूक आयोगानं निर्णय दिला असेल, विकला असेल, धनुष्यबाण विकला असेल, शिवसेना हे नाव विकला असेल, पण ही समोरची हिंमत आहे, हा सागर आहे हिमतीचा मर्दाचा, तो कसा विकणार? मला आठवत आहे या सांगली जिल्ह्यामध्ये आपण कधी विधानसभा जिंकलो नसो फार, पण सांगलीमधले अनेक मोठे मोठे पहलवान हे वसंतदादा पाटील हे बाळासाहेबांचे फार जवळचे मित्र, क्रांतीसिंग नाना पाटील, किसन वीर असे मोठे मोठे क्रांतिकारक लोक जे होते या भागामध्ये, यांनी बाळासाहेबांवरती आणि शिवसेनेवर जीवापाड प्रेम केलं. कारण वसंतदादा पाटील जाहीरपणे बोललेले आहेत. नाना पाटलाने जाहीरपणे शिवसेनेला त्या काळात पाठिंबा दिलेला आहे. शिवसेना ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची संरक्षक आहे हे वसंतदादा पाटलांनी अनेकदा जाहीरपणे सांगितलेलं आहे. जेव्हा जेव्हा मुंबईवर
दिल्लीचं आक्रमण व्हायची वेळ आली. एकदा तर मला आठवत आहे की मुंबई महानगरपालिकेच्या आधी दिल्लीतून कारस्थान सुरू होतं की मुंबई वेगळी करायची महाराष्ट्रापासून, आणि वसंतदादा मुख्यमंत्री होते आणि दादाने जाहीरपणे सांगितलं की आमचा प्राण गेला तरी आम्ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही आणि या लढ्यामध्ये आमच्याबरोबर शिवसेना सुद्धा असेल. जे काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी शिवसेनेच्या बाबतीत कधी केलं नाही ते भारतीय जनता पक्ष आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसत आहे आणि आमच्यातले लोक तोडून शिवसेना कमजोर आणि दुर्बल करण्याचा प्रयत्न करत आहे. आमचं भांडण त्या 40-84 नाहीच आहे. आता हे 40-84 आपण काढून टाकू. आपलं भांडण भारतीय जनता पक्षाशी आहे. ज्या भारतीय जनता पक्षाला गावामध्ये पोस्टर लावायला 2 कार्यकर्ते मिळत नव्हते, काय बरोबर ना, त्यांच्या भिंती शिवसैनिकाने रंगवल्या पहिल्या निवडणुकीत. त्यांना आपण खांद्यावर घेऊन फिरवलं आणि मिरवलं आणि म्हणून ते मोठे झाले. आता त्याच खांद्यावर अंत्ययात्रा, महाराष्ट्र वाट बघतोय निवडणुका कधी घेताय. या सांगली महानगरपालिकेच्या आता निवडणुका झालेल्या नाही आहेत. कधी आहेत हा, ह्या घेऊन दाखवा. आता निवडणुका मुंबईच्या, पुण्याच्या, नाशिकच्या, सांगलीच्या महानगरपालिका घ्या, विधानसभा घ्या, काही घ्या. तुमच्या कसब्याचा जो पॅटर्न आहे, हम सब एक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, संभाजी ब्रिगेड तर आहेत ना, ते असायलाच पाहिजे. आम्ही सगळे एक आहोत आणि ज्या पद्धतीनं पुण्यातल्या कसब्यातला विजय आपण मिळवला, त्या कसब्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचा फौजफाटा, पोलीस, पैशाचा महापूर, म्हणजे पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटत होते. पोलिसांच्या गाडीतून सुरक्षित जागा कोणती तर पोलिसाला कोण विचारणार, ते तरी काय करणार. तरीही कसब्यात भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला आणि या सांगली शहरात पण आता सोना चांदीचा व्यापार नाही चालणार अशा पद्धतीने. आता भगवाच शिवसेनेचा शुद्ध. मला सांगायचं आहे, या महाराष्ट्राला एक उत्तम नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी दिलं. संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या काळामध्ये हाहाकार माजला होता. त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेताचा प्रेत वाहत होती, उपचार होत नव्हते, हजारो प्रेत अशी तरंगताना देशानं आणि जगानं पाहिली, देशाची लाज गेली. गुजरातमध्ये तर स्मशानाबाहेर ॲम्ब्युलन्सच्या 2-2, 3-3 दिवस रांगा लागल्या होत्या कोरोनाच्या काळामध्ये. अशा वेळेला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्राला एक कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले, धीर दिला, आधार दिला. आणि तेच माननीय उद्धव ठाकरे ज्या वेळेला आजारी पडले दुर्दैवाने, त्यांची प्रकृती जास्त बिघडली, इस्पितळात ते अतिदक्षता विभागात ICU होते, त्यांना बाहेरचं काही कळत नव्हतं फार. अशा वेळेला त्यांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन या भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे बरोबर जे षड्यंत्र रचलं, हे सरकार पाडण्याचं आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्याचं, यासारखं निर्घृण आणि अमानुष कृत्य महाराष्ट्रात घडलं नसेल. उद्धव ठाकरे ज्या नेत्यानं तुम्हाला शिवसेनेत महत्वाची पदं दिली, सत्ता दिली, आणि ते आजारी असताना मिस्टर शिंदे
आणि भारतीय जनता पक्ष दिल्लीत बसून त्या अवस्थेमध्ये उद्धव ठाकरेंना सत्तेवरून खेचण्यासाठी कारस्थान करत होते आणि असे निर्घृण माणसं सत्तेवर बसलेली आहेत. याचा बदला आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे, महाराष्ट्राने घेतला पाहिजे, सूड घेतला पाहिजे. आणि मी सगळ्यांना आवाहन करतो, शिवसेनेचा जन्म हा रस्त्यावर झाला. लोक आम्हाला म्हणतात गुंड आहोत, आहोत ना, ते का लपवायचं आहे का? पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं आमच्या संतांनी सांगितलेलं आहे. पण तुमची झुंडशाही मोडायची असेल तर आमची गुंडशाहीच पाहिजे तुम्हाला. या देशातली लोकशाही खतम करून हुकुमशाही आणण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते जर मोडून काढायचे असतील तर रस्त्यावर जन्म झालेल्या या शिवसेनेला परत एकदा रस्त्यावरच उतरावा लागेल आणि त्याच रस्त्यावरून पुन्हा एकदा शिवशाहीचा मार्ग शोधावा लागेल. आज या महाराष्ट्रातलं वातावरण काय आहे, शेतकऱ्याची अवस्था काय आहे, सहकार क्षेत्राची अवस्था काय आहे, लाखो करोडो बेरोजगार या महाराष्ट्रामध्ये आज नोकरीच्या शोधात आहेत आणि महाराष्ट्रातला सगळा उद्योग, मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्रात वाढले आले ते सगळे उद्योग बाजूच्या गुजरात राज्यामध्ये पळवून नेले जात आहेत. लाखोंचा रोजगार आपला बुडतो आहे. याची लाज ना आपल्या मुख्यमंत्र्यांना, ना त्यांना पाठिंबा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाला. पहा, आणि हे सगळं जर आपल्याला थांबवायचं असेल तर सगळ्यात पहिलं आपल्या एकीची शिवसेनेच्या ऐक्याची वज्रमूठ आपल्याला मजबूत करावी लागेल. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावं लागेल आणि शिवसेनेची ताकद दाखवावी लागेल. मला आनंद आहे की आज आपल्याकडे चिन्ह नाही आहे धनुष्यबाण. आज आपलं शिवसेना नावही इलेक्शन कमिशननं खेचून घेतलेलं आहे. आज आपल्याकडे काही नाही, तरीही इतक्या मोठ्या संख्येनं, हजारोच्या संख्येनं आज सांगलीतला शिवसैनिक रस्त्यावर उतरला हे कसलं लक्षण मानायचं? कारण याचं एकच लक्षण आहे की चोर गेले पण जनता आमच्या बरोबर आहे, शिवसेना जागेवर आहे. ही शिवसेना सांगलीतली अशीच मजबूतीनं उभी राहायला हवी. आज घाईघाईत आपण आलो, दौरा आपण घाईघाईत करतो आहोत, पण हे चित्र पाहिल्यावर मला असं वाटतं सांगलीत पुन्हा पुन्हा आम्ही यायला हवं. पुन्हा पुन्हा मी येईन सांगलीमध्ये, फडणवीसारखं नाही. मी येणार, पक्ष उभा करू, आणि नुसता उभा करणार नाही तर महापालिकेपासून विधानसभेपर्यंत भगवा फडकवू अशा पद्धतीने शिवसेना उभी करू. अरे चिन्हाचं काय घेऊन बसलात राव? धनुष्यबाण तर रावणाने पण उचलला होता, छाताडावर पडला. धनुष्यबाण तुम्हाला पेलणार नाही. आता एका हातात धनुष्यबाण, दुसऱ्या हातात मशाल घेऊन आम्ही उभे आहोत. बघू काय होत आहे ते. आम्ही फक्त ठिणगी टाकतो, आता तर हातात मशाल आलेली आहे. पेटवायला वेळ लागणार नाही तुम्हाला. या सांगलीतल्या जनतेला, शिवसैनिकांना, सगळ्यांना, हजी साहब मैं आपको बताना चाहूंगा, आज मैं बहुत खुश था. आज आल्यापासून आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं आमचे मुस्लिम बांधव शिवसेनेच्या या यात्रेमध्ये सहभागी झाले, मी गाडीतून उद्योजना फोन करून कळवलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं चित्र आहे. अख्ख्या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षानं आतापर्यंत काय केलं, निवडणूक हारतोय असं वाटलं की हिंदू मुसलमान सुरू करो, भारत पाकिस्तान सुरू करो,
मी एवढं सांगतो, भारत पाकिस्तान आम्ही नंतर बघू, आधी भारत चीन सुरू करा, हिंमत असेल तर। हिंमत आहे चीनचं नाव घेण्याची? अरे चीन घुसलंय तिकडे आतमध्ये, लडाखमध्ये आम्ही जाऊन बघून आलो, आपली अख्खी जमीन घेतली आहे चीननं, अख्खं लडाख घेतला आहे, त्याच्यावरती मोदी बोलत नाही, त्याच्यावर अमित शाह बोलत नाही। अरे काश्मीरमध्ये रोज हत्या होत आहेत काश्मीरी पंडितांच्या, त्याच्यावर मोदी बोलत नाही। मन की बात, हा अरे कसली मन की बात, अंदर की बात, कळेल कळेल अंदर की बात 2024 असो। आपण 4.5 तासापासून इथे खूप मोठ्या संयमानं बसलेला आहे, आपला जास्त अंत मी पाहू इच्छित नाही। मी जिल्हा प्रमुखांना सांगेन, पुन्हा एखादा कार्यक्रम खास सांगलीत लावा, सांगलीसाठी तुम्हाला मी सलग 2-3 दिवस देतो, आणि गावागावात आपण जाऊ सकाळ निर्माण करू आणि त्या निवडणूक आयोगाच्या तोंडावर मारू, येऊन बघा शिवसेना काय आहे ती इकडे। अरे खानापूरला जाओ, हा कोणाचा होणार? अरे जत मध्ये चाललोय आपण, आता थांबतोय का? सगळे जाऊ आता पाहिजे तर। हा बाबर की खबर मी ले लूंगा, चिंता मत करू, माझ्या नादाला लागू नका म्हणावं। तुम्हाला मुख्यमंत्री वाचवणार नाही, या शिवसेनेशी, या शिवसेनेशी पंगा घेऊ नका, या शिवसेनेशी पंगा घेऊ नका। तुमच्या खोक्याला भीक घालणारे ही समोरची शिवसेना नाही, एवढंच मी त्या जतवाल्यांना सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।